नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह आणि दाबा बेल तळा शहराजवळ टोकारडे गावाजवळ महाभीषण अपघाताची घटना घडली आहे एसटी आणि दुचाकी स्वाराची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अपघात झाला या धडकेमध्ये गंभीर जखमी दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला मदन बाळकृष्ण देवघरकर व अठ्ठेचाळीस वर्ष असं मृत दुचाकी स्वाराचं नाव आहे रोहा येथील रहिवासी आणि बांधकाम व्यावसायिक असलेले मदन देवघरकर हे रविवारी दहा सप्टेंबर रोजी सकाळी भाजीपाला आणण्यासाठी तळा येथे गेले होते खरेदी केल्यानंतर सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ते घरी रोह्याकडे परतत असताना तळाजवळील टोकारडे गावाजवळ एस टी आणि त्यांच्या दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली या अपघातात ते जागीच गतप्राण झाले मदन देवघरकर यांच्या मागे त्यांची पत्नी तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार असून त्यांच्यावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेची नोंद तळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तळा पोलीस अधिक तपास करत आहेत तसंच पंचनामा करून मृतदेह माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय वादळवारा लाईव्ह आणि न्यूज ब्युरो तळा नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन